हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण टेट म्हणजे शिक्षण भरतीची जी आजपासून परीक्षा सुरू झालेली आहे तर बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला सकाळच्या बॅचमध्ये जो काही प्रश्न जी काही प्रश्नपत्रिका आली होती ना त्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत कोणत्या विषयावर किती प्रश्न आले होते आणि कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते याची माहिती माझ्याकडे मह आलेली आहे प्रश्न अजून कोणाकडून मिळालेले नाही तर पाहूयात आपण त्याचं विश्लेषण काय आहे ते या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा टेटसाठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टेट टेस्ट सिरीज विकत घ्या फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये पास टेस्ट तुम्हाला मिळतील आणि मी ज्या पद्धतीनं पेपर काढलेले आहेत ना तसाच पेपर सकाळच्या शिफ्टमध्ये आला होता जी काही विद्यार्थ्यांकडून माहिती मिळालेली आहे त्यावरून तरी हे स्पष्ट झालेलं आहे की ॲक्च्युअर पेपर जसे विचारले जात आहेत तसेच प्रश्न मी या टेस्ट सिरीजमध्ये दिलेले आहेत तर सुरुवातीला ना आपण मानसशास्त्राचे जे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात माहिती पाहूयात की मानसशास्त्रावर त्यांनी कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते तर शिक्षकांच्या वर्तनावर उपयोजनात्मक प्रश्न विचारले होते त्याच्यानंतर विद्यार्थी केंद्रित प्रश्न विचारले होते आणि मानसशास्त्र व सिद्धांत तसेच बेसिक संकल्पना याच्यावर प्रश्न नव्हते आणि तुम्हा तुम्ही जर माझा स्टडी प्लॅनचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की मित्रांनो मानसशास्त्राचा अभ्यास करण्यामध्ये वेळ वाया घालू नका कारण ज सर्व प्रश्न उपयोजनात्मक विचारले जाणार आहेत जिथे तुम्हाला काही वाचायची गरज नाही आदर्शवादी उत्तर द्यायचं आहे चार पर्यायापैकी जो सर्वात जास्त आदर्शवादी पर्याय असेल तेच तुमचं उत्तर असेल आणि मी माझ्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा असे उपयोजनात्मक प्रश्न दिलेले आहेत आणि तसेच प्रश्न आजच्या सकाळच्या शिपमध्ये विचारलेले आहेत चला पुढे आता बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर पहा तर बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर बैठक व्यवस्थेवर दहा ते बारा प्रश्न व अनुमानवर चार ते पाच प्रश्न धड्याळवर एक ते दोन प्रश्न कॅलेंडरवर एक ते दोन प्रश्न सांचेतित भाषेवर किती प्रश्न आले होते त्याची संख्या कळली नाही पण सांचेतित भाषेवर प्रश्न विचारले होते संख्या मालेवर पाच ते सहा प्रश्न विचारले होते अक्षरमालेवर पाच ते सहा प्रश्न नातेसंबंधावर पाच ते सहा प्रश्न दिशा ज्ञान चाचणीवर चार ते पाच प्रश्न आकृत्यांवर आधारित दहा ते बारा प्रश्न अशा पद्धतीनं बुद्धिमत्ता चाचणीवर या या टॉपिकवर प्रश्न आले होते आणि दोनशे प्रश्नांपैकी साधारणपणे एक सर्वात जास्त प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीवरच त्यांनी विचारले होते चला पुढे पाहूयात आपण आता आंतरगणित या विषयावर शेकडेवारीवर प्रश्न होते तोटावर प्रश्न होते टाळवटामोर प्रश्न विचारले होते अंतर वेग या टॉपिकवर प्रश्न विचारले होते गुणोत्तर प्रमाणवर प्रश्न होते टाकीवर प्रश्न होते भूमितीवर प्रश्न होते आणि गणिताचे तुम्ही एवढेच टॉपिक रिव्हिजन करा राहिलेल्या पेपरसाठी सुद्धा यास आणि मी माझ्या स्टडी प्लॅनचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे हेच टॉपिक सांगितले होते आणि बरोबर त्याच टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत आता इंग्लिश ग्रामर याच्यावर पाहतो कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न आले होते तर मिसस्पेल्ड म्हणजे आपल्याला योग्य स्पेलिंग असलेला शब्द सांगायचा आहे फील इन द ब्लँड आर्टिकल्स आता फील इन द ब्लँडमध्ये टेन्स असतं म्हणजे वेगवेगळे टॉपिक असतात आर्टिकल प्रिपोजिशन टेन्स योग्य शब्दाचा वापर करायचा असतो त्याच्यानंतर प्रिपोजिशन्स फिडर ऑफ स्पीच पॅराजेंबल्स म्हणजे सेंटेन्स अरेंजमेंट स्पॉट द एरर किंवा फाईंड द एरर सिनॉनिम्स अँटॉनिम्स ईडीएम प्रोहर्ब या टॉपिकवर इंग्लिश ड्रामरमध्ये प्रश्न विचारले होते आणि सुद्धा आलेले होते मराठी व्याकरण याच्यामध्ये वाक्यांचा क्रम लावा शुद्ध शब्द ओळखा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकार मनी याच्यावर प्रश्न होते आणि इंग्लिश ड्रामरमध्ये सुद्धा फिडर ऑफ स्पीचवर प्रश्न होते त्यामुळे फिडर ऑफ स्पीच व्यवस्थित कला कला मित्रांनो सर्वांनी त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न आले होते याच्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न हे बुद्धिमत्ता चाचणीवर आले होते आणि जी के विज्ञान याच्यावर खूप म्हणजे खूप कमी प्रश्न आले होते त्याच्यामुळं त्याकडे एवढं लक्ष देऊ नका सर्वात जास्त वेटेज हे बुद्धिमत्ता चाचणीला त्यांनी दिलं त्याच्यानंतर औकाशे क्षमता म्हणजे जे मानसशास्त्राचे उपयोजनात्मक प्रश्न होते ते त्यानंतर गणिताचे प्रश्न आणि मराठी व इंग्लिश ग्रामरचे समान समान प्रश्न होते थोडंफार एक दोन प्रश्न कमी जास्त तर अशा पद्धतीनं सकाळच्या शिफ्टचा पेपर झालेला आहे आणि तुमचाही पेपर झाल्यानंतर मला अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावर प्रश्न पाठवा जे काही तुम्हाला मराठीचे असतील इंग्लिशचे असतील जी केचे असतील आणि गणित बुद्धिमत्तेच्या आठवणं तर शक्य नाही तर म्हणजे मला व्हिडिओ बनवायला मदत होईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो आणि परत सांगतो ज्यांचा सा पेपर अजून बाकी आहे त्यांनी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टेट टेस्ट सिरीज विकत घ्या ॲज इट इज म्हणजे मी ॲक्च्युअलमध्ये जी टेस्ट काढलेली आहे ना तसेच प्रश्न ॲक्च्युअल पेपरमध्ये तुम्हाला विचारले जात आहे त्यामुळे डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल सरावासाठी तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच